कोल्हापुरातील हातकलंगले तालुक्यामध्ये असलेल्या आळते गावातील रामलिंग मध्ये आज मी येऊन पोहोचलोय. असं म्हटलं जातं की जेव्हा प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास केला होता त्यावेळी त्यांनी या ठिकाणी एक दिवस राहून शिवलिंग स्थापित केलं होतं. आणि असंही ऐकायला मिळतं की या शिवलिंगवर जलाभिषेक करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी बाण मारून गुहेत पाण्याचे पाट तयार केले होते आणि आजही या पाटांमधून गुहेमध्ये पाणी पडत असतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असो शिवलिंगवर पडणारं पाणी कधीच थांबत नाही आणि हे पाणी बाहेर काढण्यासाठी इथे कुंड पण बनवलेले आहेत. निसर्गाने दडलेल्या या ठिकाणी तुम्हाला प्रभू श्रीराम असल्याची जाणीव होऊन मनाला वेगळी शांती भेटेल. जर तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर सकाळी लवकर या. खरंच खूप छान निसर्ग आणि रामलिंग अनुभवायास मिळेल.